नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गुडके. आता हे कसं झालं मित्रांनो, तर तुम्ही काय करता की ज्यावेळेस हे कार्ड घेतलं आणि त्या कार्डवरती तुमचं गोल लिहिलं त्यावेळेस तुम्ही काय केला की विचार केला. पहिली जी स्टेप असते त्याच्यामधले काय आहे की विचार करणं. आता हा विचार केल्यानंतर पुढची स्टेप कोणती येते की ते इमोशन्समध्ये कन्वर्ट्स होतात तुमचे जे विचार आहेत. इमोशन्स म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. म्हणजे तुम्ही जे काही ठरवलंय ते साध्य करण्यासाठी ती जी एनर्जी आहे ती युटिलाइज होते आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे वेज आहेत ते शोधून काढते. आता फक्त इथंच थांबून चालेल का? ते इमोशन्स आल्यानंतर ते इमोशन्स आपल्याला मोटिवेट करतात की ह्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या. आता मला वेगवेगळे जे पर्याय आहेत ते तर सापडले, पण त्याच्यामधून आपल्याला जर खरंच आउटकम पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल की त्या ठिकाणी ॲक्शन्स घ्यावे लागेल. आणि जशा ह्या वारंवार तुम्ही ॲक्शन्स घेत जाल तसं तसं तुम्हाला त्याची सवय लागेल आणि जशी त्याची सवय लागत जाईल तसं तुम्ही जे काही ठरवलंय त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळत जाईल. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा खूप म्हणजे खूप यूजफुल वाटला असेल. जर यूजफुल वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कनेक्टिंग विथ अस. हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.